विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। ओला दुष्काळ जाहीर न केल्यास आमदार खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही। भक्तराज ठिगळे यांचा इशारा, शेतकरी सेनेचे उपोषण सुरू। खडापूर, आटपाडी, कडेगाव आणि तासगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक खरीप पिकांचे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांनी खते, बियाणे आणि मशागतीसाठी केलेला खर्च यामुळे वाया गेला असून शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे। त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी शेतकरी सेनेच्या वतीने आजपासून विटा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येत आहे। सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने ही मागणी मान्य न केल्यास येथील आमदार खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा शेतकरी सेनेचे अध्यक्ष भक्तराज ठिगळे यांनी दिला आहे। शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई, शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई, सांगली जिल्हा दुष्काळ, सांगली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर, सांगली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर, शेतकऱ्याला न्याय, शेतकऱ्याला न्याय, शेतकरी सेनेचा विजय असो, शेतकरी सेनेचा विजय असो, शेतकरी सेनेचा विजय असो, शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई, खडापूर तालुका ओला दुष्काळ जाहीर, सांगली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर, सांगली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर, खडापूर तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि खरीपाची जी नुकसान भरपाई झालेली आहे त्याच्या एकरी 50,000 रुपये प्रमाणे शेतकऱ्याला मदत जाहीर करावी। आज शेतकरी या पावसाळी पावसाळी वातावरणामुळे त्याचं खरीपाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। त्याचं मूग, उडीद, सोयाबीन, खरीड, मका ही सर्व पिके वाया गेलेली आहेत, त्यामुळे तो हवालदिल झालेला आहे। आज त्या शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी नांगरट केली, पेरणी केली, बियाणं आणले, खतं वापरली, मात्र आज या अतिवृष्टीमुळे आणि शेतकऱ्याचे पूर्ण नुकसान झाल्यामुळे आज तो हवालदिल झाला आहे, कर्ज बाजार झाला आहे। आमचा सरकारला सवाल आहे, आज शेतकऱ्याला मदत करावी। आज पावसाळी अधिवेशन चालू आहे, सरकार नोकरशासाठी आज परवा 3% महागाई भत्ता वाढवला। आज मला सांगा, यांनी स्वतःचे पगार वाढवले, आज खासदारांनी स्वतःचे पगार वाढवले, आज या सरकारना शेतकऱ्याकडे बघायला वेळ नाही। शिवशाही रामराज्याची वर्गना करतात मात्र शेतकऱ्याला काही देत नाही। आज सगळ्यांनी लुटायचा उद्योग शेतकऱ्याच्या बाबतीत केलेला आहे। आज पिकवलं तर विकलं, विकलं तर त्याचे पैसे येणार। आज संघर्मातानं व्यापारी आणि राज्यकर्ते मिळून या शेतकऱ्याचे पैसे द्यायला तयार नाहीत। आज उसाचे पैसे मिळालेले नाहीत। गेल्या 2020 आज अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्याला मिळाली नाही। जाहीर मात्र केलेले आहे मात्र मिळाली नाही। आमच्या सरकारला सल्ला आहे, अशाच पद्धतीनं तुम्ही कारभार करायला लागला, एक दिवस क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही। आणि ज्या पद्धतीने लिबियामध्ये क्रांती झाली, ज्या पद्धतीने इजिप्तमध्ये क्रांती झाली, ज्या पद्धतीने इराकमध्ये क्रांती झाली, तशीच भारतामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आमचा ह्या राज्यकर्त्यांना सल्ला आहे, आज खरी हिवाळी पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी एकरी 50,000 रुपयाची नुकसान भरपाई तुम्ही जाहीर करावी, शेतकऱ्यांना वीज बिल माफ करावं, शेतकऱ्यांची बँकेचे कर्ज माफ करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना सवलत मिळावी अशा आशयाची आम्ही मागणी शेतकरी सेनेच्या वतीने सरकारकडे आहे। आम्हाला खात्री आहे या अधिवेशनामध्ये सरकार आमच्या या मागणीचा विचार करेल आणि शेतकऱ्यांना न्याय देईल। जर या अधिवेशनामध्ये सरकारने ह्या आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर रस्त्यावरती उतरणार, आमदाराला फिरून देणार नाही, खासदाराला फिरून देणार नाही, कुठल्याही मंत्र्याला फिरू देणार नाही, याची दखल या मंत्रिमंडळाने घ्यावी। एकनाथ शिंदे साहेबांनी असा विचार करावा। उद्या आज तुम्ही नवीन चेहरा म्हणून आम्ही तुमच्याकडे आशेनं बघतोय की एकनाथ शिंदे काही तर एकनाथ शिंदे साहेब काही तर शेतकऱ्यांसाठी करतील, पण एकनाथ शिंदे साहेबांनी जर का या शेतकऱ्यांसाठी ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये हे केलं नाही तर आम्ही मुख्यमंत्री असोत, मंत्री असोत, आमदार असोत, विधान परिषदेचा आमदार असो, त्यांना कुठलेही या भागामध्ये फिरू देणार नाही। प्रसंगी त्यांच्या गाडीवरती दगडफेक करून त्यांचा निषेध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, तरी तातडीनं आमच्या मागण्या मान्य कराव्या।